नमस्कार मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत ओ, कोरोना संदर्भातले अपडेट जे आहेत ते तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि हे अपडेट जे आहेत ते थोडेसे ते, ते थोडेसे आपले या सगळ्या अपडेट्समुळे घाबरून जाण्याची आवश्यकता नाही आहे अमेरिका आणि ब्राझीलपेक्षा अमेरिका आणि बाज ब्राझीलपेक्षा सर्वात जास्त ॲक्ट कोरोनाच्या केसेस ज्या आहेत त्या भारतामध्ये आढळून आलेल्या आहेत आणि या प्रकारचे अपडेट जे आहेत ते तुम्हाला मी देतो आहे अमेरिकेत गेल्या दहा दिवसात चौतीस हजार सातशे अठ्ठ्याण्णव एवढे रुग्ण होते ब्राझीलमध्ये बत्तीस हजार गेल्या दहा दिवसात बत्तीस हजार सहाशे ब्याण्णव एवढे रुग्ण होते तर भा भारतात ही संख्या जी आहे ती तिसऱ्या नंबरवर आहे म्हणजे भारतातली कोरोनाची रुग्णांची संख्या जी आहे ती तिसऱ्या नंबरवर आहे अमेरिका ब्राझीलच्या जास्त कोरोनाचे रुग्ण आणि मृत्यू भारतात पाहायला मिळतात खरं तर भारतातील आणि इतर इतर राज्य महाराष्ट्र असेल महाराष्ट्राचा देशामध्ये आपला पहिला क्रमांक आहे आणि आठशे त्रेपन्न गेल्या चोवीस तासात महाराष्ट्रात मृत्यू झालेले आहेत उत्तर उत्तर प्रदेश दिल्ली कर्नाटकमध्ये तीनशेहून अधिक मृत्यू झाले आहेत कोरोनाचे त्याचबरोबर हरियाणा राजस्थान पंजाब झारखंड गुजरातमध्ये शंभरपेक्षा जास्त मृत्यू झालेले आहेत पण अमेरिका आणि ब्राझीलमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण होते किंवा तिथे कोरोनाची लाट जी आहे ती खूप जोरात होती त्याला मागे टाकून भारतातील कोरोना रुग्णांची संख्या आता वाढलेली आहे गेल्या दहा दिवसातली ही आकडेवारी आहे म्हणजे दहा दिवसात छत्तीस हजार एकशे दहा मृत्यू जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात अमेरिकेमध्ये चौतीस हजार सातशे अठ्ठ्याण्णव आणि ब्राझीलमध्ये बत्तीस हजार सहाशे ब्याण्णव ही आकडेवारी जी आहे साथ 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 जी, जी जागतिक स्तरावर दिली जाते आणि ही आकडेवारी मी तुमच्यापर्यंत पोहोचवली त्याचबरोबर आत्ता आणखी एक महत्त्वाचं अपडेट जे आहे ते मी तुम्हाला सांगतो की इतर परदेशामध्ये प्रत्येक देशात किती रुग्ण आहेत किती म्हणजे मृत्यूंची संख्या किती अमेरिकामध्ये आत्तापर्यंत पाच लाख अठ्ठ्याण्णव हजार दोनशे सात कोरोनाचे मृत्यू झालेले आहेत भारतामध्ये दोन लाख आठशे दोन लाख आठ हजार तीनशे तीस एवढे मृत्यू झालेले आहेत म्हणजे अमेरिका हे पहिल्या नंबरवर हो आहे अमेरिका पहिल्या नंबरवर होतं ब्राझील पहि दुसऱ्या नंबरवर होतं आणि भारत तिसऱ्या नंबरवर होता पण गेल्या दहा दिवसातली आकडेवारी जर पाहिली तर भारत आता थोडंसं या दोन्ही देशाच्या पुढे गेलेलं आहे अमेरिकेमध्ये जी बरी होण्याची संख्या आहे ती पंचवीस लाख आहे पंचवीस कोटी चार लाख पंच्याहत्तर हजार सातशे अठ्ठ्याण्णव एवढे ठीक झाले होते म्हणजे मोठ्या प्रमाणात अमेरिकेमध्येही कोरोनाची लाट होती आत्ता जे ॲक्टिव्ह केसेस आहेत अमेरिकेमध्ये त्या आहेत सहा कोटी आठ लाख एक सहा कोटी एक्क्याऐंशी हजार दोनशे पंचेचाळीस एवढ्या ॲक्टिव केसेस आहेत म्हणजे आत्ता सध्या आहेत भारतामध्ये आपल्याकडे किती केसेस आपण पाहूयात आपण एकूण आता ॲक्टिव ती केसे एक केसेसची तीन लाख चार लाखापर्यंत ॲक्टिव केसेसचे रुग्ण जे आहेत ते आपले पोचलेले होते तब्बल चार लाख रुग्ण भारतामध्ये कोरोनाचे आहेत आणि आत्तापर्यंत म्हणजे ही रुग्णसंख्या जर पाहिली तर भारतातली परिस्थिती थोडी चिंताजनक आहे त्यामुळे लॉकडाऊन करायचा की नाही करायचा या सगळ्या गोष्टी विचार होतो इतर देशातील आणखी जी आकडेवारी आहे ती मी तुम्हाला सांगतो फ्रान्समध्ये मदे, रशिया मदे, रशिया मदे एक लाख चार हजार दोनशे चोवीस रुग्णांचा मृत्यू झाला आहे रूसमध्ये रशियामध्ये रशियामध्ये जर पाहिलं तर दहा हजार एक लाख नऊशे एक लाख नऊ हजार तीनशे सदतीस रुग्णांचा मृत्यू झाला आहे रशियामध्ये तुर्कस्तानमध्ये अडतीस हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे अडतीस हजार सातशे अकरा ब्रिटनमध्ये एक लाख सत्तावीस हजार चारशे चौतीस रुग्णांचा मृत्यू झालेला आहे इटलीमध्ये जी संख्या आहे एक लाख एकोणीस हजार पाचशे एकोणचाळीस एवढी झालेली आहे स्पेनमध्ये जी रुग्णांची संख्या म्हणजे मृत्यूची संख्या जी आहे सत्याहत्तर हजार सातशे अडतीस पण भारताचं पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या जर आपण पाहिली तर लोकसंख्येच्या तुलनेत स्पेन असेल इटली असेल ब्रिटेन असेल तुर्कस्तान असेल म्हणजे ही जी देश आहेत ते कमी आहेत त्यामुळे त्यांचा ऋष आपल्यापेक्षा खूप जास्त आहे आता सगळ्यात महत्त्वाचं की आत्ता या घडीला केंद्र सरकार जे आहे ते तिसरा लॉकडाऊन करायचा म्हणजे लॉकडाऊन संपूर्ण देशभर करायचा भारत महाराष्ट्रात तो तिसरा असेल संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करायचा की नाही करायचा या संदर्भात मंत्रिमंडळामध्ये चर्चा होणार आहे किंवा नरेंद्र मोदी किंवा अमित शहा हे मिळून त्याचा निर्णय घेतील पण केंद्रीय टास्क फोर्सने लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही अशा प्रकारचं मत जे आहे ते व्यक्त केलेलं आहे त्यामुळे तिसरा लॉकडाऊन अधिक कडक करायचा कडक लॉकडाऊन म्हणजे नुसता लॉकडाऊन नाही पण अधिक कडक लॉकडाऊन करायचा अशी शिफारस टास्क फोर्सने केली आहे महाराष्ट्रातला लॉकडाऊन हा पंधरा दिवसांनी वाढवण्यात आला आहे महाराष्ट्रातही प्रकारे कोरोनाचे रुग्ण एक दोन दिवस कमी होत होते तो रेशो जर पाहिला तर तो, तो खूप कमी आहे म्हणजे दहा जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण कमी होतात पण इतर जिल्ह्यात मात्र ते वाढतं आहे अशी परिस्थिती आहे आज अहमदनगरमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती आणि सोलापूरमध्ये गर्दी झाली होती आता तुम्हाला प्रश्न पडेल की कि सोलापूर किंवा अहमदनगर इथे एका ठिकाणी जी गर्दी झाली आहे त्याचा आणि कोरोना कोरोना स्प्रेड होण्याचा काय संबंध आहे त्याचा आणि मुंबईतला काय संबंध आहे पण ती जी गर्दी आहे आणि त्या गर्दीतील कोणी व्यक्ती जर पुढे जाऊन दहा दिवसात किंवा सहा दिवसात मुंबईच्या दिशेने आले मुंबईच्या किंवा नागपूरला असेल ते कुठे जवळ पुण्याला गेले पुण्यावरून समजा दुसरीकडे झाले तर कोरोना हा एकाच वेळी अनेकांना होतो म्हणजे चारशे लोकांना एक व्यक्ती जो आहे तो कोरोना देऊ शकतो त्याच्या आसपास किंवा त्याच्या संपर्कात एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर तो व्यक्ती ज्या ज्या ठिकाणी फिरतो त्या ठिकाणी असे चारशे लोक आणि अशा जर दहा ठिकाणी त्यांनी कुणाला तो झाला असेल तर दहा गुणिले चारशे अशा प्रकारचं कोरोनाचा हा कोरोना व्हायरसचं हे स्प्रेड होत असतो त्यामुळे भारतातील रुग्णसंख्या जी आहे ती अमेरिका आणि ब्राझीलपेक्षा जास्त झालेली आहे मृत्यू जे आहेत ते सुद्धा जास्त झालेले आहेत आणि यावर आ, ही चि चिंता जी आहे ती व्यक्त केली जाते आणि महाराष्ट्रातीलही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जी आहे ती कमी होताना पाहायला मिळते थोडंसं रिलीफ मिळते पण त्याच्यावर पूर्ण असं आपण काबू आणला असं नाही होतं आहे त्यामुळे सुद्धा कडक लॉकडाऊन करावं लागेल अजित पवार या संदर्भात बैठक घेत आहेत आणि गेल्या गेल्यासारखा कडक लॉकडाऊन करावा लागेल अशा प्रकारची परिस्थिती पुण्यामध्ये निर्माण झाली आहे नांदेड असेल नांदेडमध्ये कमी झालेत पण ती संख्या जी आहे ती फारशी समाधानकारक नाही आहे कारण दहा दिवसाचा लॉकडाऊनमध्ये खूप सारे चांगले रिझल्ट जे आहेत ते यायला पाहिजे होते पुण्यामध्ये एक लाख चार हजार ॲक्टिव्ह केसेस आहेत आणि पुण्यामध्ये पुण्यामधील जी संख्या आहे ती जास्त आत्तापर्यंत मुंब मुंबई आणि पुण्यामधली जी संख्या आहे ती जास्त आहे त्यामुळे कडक लॉकडाऊनच्या दिशेने हा देश पुन्हा जातो की काय अशी एक चिंता आहे पत्रकारांमध्ये चिंता आहे किंवा इतर लोकांमध्येही चिंता आहे तर आपली सर्वात मोठी जबाबदारी आहे की या सगळ्या प्रकरण या सगळ्या प्रकरणावर किंवा लॉकडाऊनच्या विषयावर आपण खूप गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे लोकांनी त्याला कॉपरेट केलं पाहिजे अशातच राहुल गांधी यांनी काही आरोप केले आहेत राहुल गांधी यांचं म्हणणं आहे की सेंट्रल मिष्टा हा एक गुन्हेगारी स्वरूपातील अपव्य आहे आणि लोकांच्या जीवनाचा प्रश्न असताना नवघर मिळवण्यासाठी अंधळा अंकार नको अशी टीका जी आहे केलेली आहे म्हणजे कोरोनाकडे अधिक तुम्ही लक्ष दिलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे सोनिया गांधी यांनी सुद्धा केंद्र सरकारच्या धोरणावर दोन दिवसापूर्वी टीका केली होती इतकंच नाही तर सुप्रीम कोर्टानेही लॉकडाऊन कडक करायला पाहिजे अशा प्रकारचे निर्देश ते केरळ कोर्टाकडून देण्यात आले होते आणि सुप्रीम कोर्टामध्ये जी याचिका आत्ताही सुरू आहे त्या याचिकेवर आता सुनावणी सुरू आहे त्याचा निकाल काय असेल तर तुम्हाला ऐकायला मिळेल पण पर देशातली परिस्थिती थोडीशी चिंताजनक आहे आणि ही चिंताजनक परिस्थिती जर दूर करायची असेल तर जेवढी सरकारची जबाबदारी तेवढी ते आपली जबाबदारी आहे मी इथेच थांबतो आपण पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र